आत्ताच आपण पाहिलं तर भव्य असा सभामंडप आणि त्याचा लोकार्पण सोहळा आमदार सीमा हिरे यांच्या आमदार निधीतून हा सभामंडप साकारण्यात आला आणि त्याचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नाशिक शहराच्या पाइपलाईन रोड येथे आनंदी आनंद जॉगिंग ट्रॅक या ठिकाणी नाशिक पश्चिमच्या आमदार हिरे यांच्या स्थानिक आमदार निधीतून हा सभामंडप साकारण्यात आला आहे. आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते फीत कापून रविवारी सभामंडपाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यावेळी आनंदी सखी मंडळ, आनंदी महिला मंडळ, आनंदी मित्र मंडळ यांच्या वतीने सभामंडपात बसवण्यात आलेल्या गणरायाच्या मूर्तीला पुष्पहार घालून सामाजिक कार्यकर्ते नारायण जाधव यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा करण्यात आली, तर शिवताल वाद्य पथकाच्या वतीने ढोलवादन करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी आलेल्या मान्यवरांचं शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं. लोकार्पण सोहळ्या प्रसंगी सीमा हिरे यांनी अधिक माहिती दिली. आज आपल्या या जॉगिंग ट्रॅकवर आनंदी अंगण जॉगिंग ट्रॅकच्या सभामंडपाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने आपल्यामध्ये उपस्थित असलेले आमचे प्रदेशाचे नेते आदरणीय राम हरी संभेराव, त्याचबरोबर मंडळाचे अध्यक्ष भगवान काकळ इथे उपस्थित असलेले, या ट्रॅकवर नेहमी सक्रिय असलेले माजी नगरसेवक अरुणभाऊ काळे, त्याचबरोबर अशोक जाधव, मौले काका, दशरथजी लोखंडे, त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले शरद काळे, बागुलदादा उपस्थित असलेले, ज्यांचा नेहमी इथे कुठल्याही कामात पुढाकार असतो, त्यांचे नारायणभाऊ जाधव, त्याचबरोबर सर्व या जॉगिंग ट्रॅकचे ज्यांची आत्ता कार्यकारिणी करण्यात आलेली आहे ते सर्व सदस्य उपस्थित, सर्व या परिसरातील माझ्या नागरिक बंधू भगिनींनो, आणि आज खास ढोल पथक इथे शिवताल पथक इथे आलेलं आहे, सगळ्यांचं मी मनापासून आधी स्वागत करते. खरं तर आपल्या या जॉगिंग ट्रॅकवर खूप मोठ्या प्रमाणात नागरिक इथे जॉगिंगसाठी येत असतात, मग इथे आल्यानंतर आपल्याला योगासाठी किंवा प्राणायाम करण्यासाठी सभामंडपाची आवश्यकता होती आणि तो सभामंडप आज अतिशय सुंदर असा तयार झालेला आहे. चांगला उपयोग त्याचा नागरिकांना होतो आहे आणि खरं तर गणपती स्थापना आज इथे झालेली आहे, त्यामुळे खरा शुभारंभ गणेश स्थापनेने झालेला आहे असं सांगायला काही हरकत नाही. इथे आमचे मौले काका असतील, त्याचबरोबर अरुणभाऊ काळे असतील, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी कायम इथे महिला असतील सगळ्या ह्या घेत असतात. व्हॉलीबॉल आहे इथे, परत मला वाटतं याचे वर्ग होतात ना आपल्या, त्या योगाचे वर्ग इथे होत असतात, त्यामुळे निश्चितच या सभामंडपाचा चांगला उपयोग इथे होणार आहे. मी फक्त आपल्याला एकच सांगेन की हा सभामंडप ओपन आहे, त्यामुळे आपण इथे काळजी घ्यावी जेणेकरून इथे कोणीही येऊन बसणार नाही किंवा चांगला उपयोग त्याचा करावा. यावेळी नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे, माजी नगरसेविका इंदुमती काळे, नैना गांगुडे, भाजप नेते महेश हिरे, भाजप मंडल अध्यक्ष भगवान काकड, भाजप प्रदेश नेते रामहरी संभेराव, माजी नगरसेवक अरुण काळे, विक्की पाटील, अशोक जाधव, संतोष गायकवाड, मौले काका, दशरथ लोखंडे, शरद काळे, नारायण जाधव, गौरव बोडके, वैभव काळे, सुरेश भामरे, अनिल सुर्वे, गणेश गर्जे, विजय डमरे, जितू विश्वकर्मा, पप्पू भरोदिया, अशोक हिंगिरे, पत्तीवर मामा, प्रमोद धोकरट यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.